मुस्लिम हो आणि किती पाजांना अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला. त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं. त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेंना दूध पाजलं. त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं. त्यांनी आमच्या गरीब पाजांना किती अर्धा लिटर दूध पाजलं. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र रंगेकर यांच्यात आता प्रचारादरम्यान चढाओढ पाहायला मिळते. मूळचे पैलवान असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आता पुण्यात पैलवानांनीच पुढाकार घेतलाय. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील अनेक मल्ल पुण्यात शड्डू ठोकणार आहेत. 2 दिवसांपूर्वी पुण्यात पैलवानांचा एक मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात सहभागी झालेले शेकडो पैलवानांनी मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा दिलाय. इतकंच नाही तर मोहळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी घर ना घर पिंजून काढू असा निश्चय या पैलवानांनी या मेळाव्या दरम्यान केलाय. मात्र असं असलं तरीही नेमका हाच धागा पकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहळ यांच्यावर टीका केली आहे. पैलवान हा कुणा एकाचा नसतो, समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान असतो. पैलवान हा कधीच कुणाला बांधील नसतो. पैलवान फक्त त्यांच्या आई वडिलांनाच बांधील असतो असं ते म्हणत आणि जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर त्यांच्याकडे वस्ताद आहेत असं म्हणत धंगेकर यांनी मोहळ यांच्यावर टीका केली आहे. धंगेकर नेमकं काय म्हणाले पाहूयात. तुमच्याकडे कोण? बघा, आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे. आपण परंपरा आपल्या ह्या मातीची परंपरा आहे. प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा, शहराचं रक्षण करायचा, कुटुंबाचं रक्षण करायचं. म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोहळांनी किती पैलवानला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं. त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेंना दूध पाजलं. त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं. त्यांनी आमच्या गरीब पैलवानला कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असे ते समाजाचं रक्षण करणार आहे, कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आहे आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात. आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना, इकडे उभे सगळे आम्ही वस्तादांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत. कारण शेवटी गोरगरीब घरातला पैलवान आहे आणि गोरगरीब घरातला पैलवान असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही. त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजले त्यांनी कष्टाने पाजले, घामाने पाजले आणि हे मोहळांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहळांनी दूध पाजलं जे बिल्डर लोकांना ते त्यांना मदत करू शकतात. पैलवान लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही. पण काँग्रेस दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि रवींद्र धंगेकर यांच्यात निवडणुकीचे नियोजन आणि पक्षांच्या सभा या सगळ्या संदर्भात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यानंतर धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्या पुण्यात 6 सभा होणार असल्याचंही सांगितलं. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.